एग्जाम्पल इज फाइंड ऑर्डर अँड डिग्री. ठीक आहे, याची आपल्याला ऑर्डर अँड डिग्री फाइंड आउट करायची आहे. मग आता इथे स्क्वेअर रूट आहे, लक्षात ठेवा. जर स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट असेल किंवा त्याची पॉवर फ्रॅक्शनमध्ये असेल तर ती आपल्याला नको आहे. म्हणजे त्याला पहिले सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल की ज्याचा पॉवर फ्रॅक्शनमध्ये नसेल. आता इथे जर स्क्वेअर रूट आहे म्हणजेच पॉवर झाली 1/2, मग आपण हा स्क्वेअर रूट कसा काढू शकतो? स्क्वेअरिंग करून. स्क्वेअरिंग बोथ साईड. ठीक आहे, सो डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 + dy/dx. आता आपण दोन्ही साईडनी स्क्वेअरिंग केल्यानंतर याला आला ब्रॅकेट स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर रूट निघून गेला. ठीक आहे, मग आता ऑर्डर आणि डिग्री म्हणजे काय? ऑर्डर म्हणजे जो हायेस्ट ऑर्डर डेरिवेटिव्ह असतो. आता याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिवेटिव्ह कोण आहे? हाय. याची ऑर्डर काय? 2. ठीक आहे, सो हा झाला 2. आणि डिग्री, डिग्री ही पण आहे 2. डिग्री काय असते? हायेस्ट ऑर्डर डेरिवेटिवची डिग्री म्हणजेच पॉवर, त्यालाच म्हणतो आपण डिग्री. सो याची ऑर्डर झाली 2 अँड डिग्री ऑल्सो 2. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज y + dy/dx (3/2) इज इक्वल टू d²y/dx². यालाच आपण लिहू शकतो. किंवा इथे जर तुमच्या लक्षात आलं असेल, ओके, याला फर्स्ट रिराईट करू. dy/dx(3)^(1/2) 3×1 = 3/2. आणि 1/2 पॉवर असेल म्हणजेच तो काय असतो? स्क्वेअर रूट असतो. d²y/dx². मग आता हा स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपण करणार आहे स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग केल्यानंतर हे कॅन्सल होऊन जाईल. सो y + dy/dx (3)^(d²y/dx²). बघा, हा 1/2 कॅन्सल होऊन जाईल आणि इथे आला, याला स्क्वेअर येईल. आता बघा, इथे स्क्वेअर रूट म्हणजे किंवा क्यूब रूट किंवा फ्रॅक्शनमध्ये पॉवर नाही आहे. मग याची ऑर्डर काय असेल? ऑर्डर अँड डिग्री. सो हायेस्ट ऑर्डर डेरिवेटिव कोण आहे याच्यामध्ये? हाय. याची ऑर्डर किती आहे? 2. सो डिग्री पण काय आहे इथे? 2.